पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या त्या चारही प्रवाशांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिली. आज दुपारच्या सुमारास मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये हातावर स्टॅम्पिंग केलेले चार प्रवासी आढळून आल्यानंतर त्यांना पालघर रेल्वे स्थानकात उतरवून त्यांची कोरोनाची पालघर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. मात्र जर्मनी येथून आलेल्या या चारही प्रवाशांना कोरोनाची कुठलीही बाधा नसल्याने विमानतळावर त्यांना स्टॅम्पिंग करून सोडण्यात आलं होतं. मूळचे सुरत येथील असलेले हे तरुण मुंबईहून गरीब रथ ट्रेनने सुरत येथे निघाले होते. मात्र स्टॅम्पिंग केलेल्या प्रवाशांनी नेमका प्रवास कसा करावा याबाबत काहीही शासनाच्या सूचना नसल्याने अभिप्राय मागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्याच्यामध्ये चार प्रवासी होते की ते बाहेरच्या देशातून प्रवास करून आले होते आणि त्यांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी पण झाली आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कुठेही बाधा नाही, लक्षणं नाही. परंतु जो आपण काल आपल्याला जसं सांगितलं आपण स्टॅम्पिंग करणार आहोत आणि स्टॅम्पिंग केल्यामुळे त्याचं तो क्वारंटाईनमध्ये आहे ते ओळखू शकतात आणि त्याचा पहिला फायदा आपल्याला झाला की सहप्रवाशांनी आणि तुमच्या यांनी टी सीने तर ते त्याच्या हाताचं स्टॅम्पिंग बघितलं आणि लगेच ते नोटिफाय केलं की हे प्रवासी त्या गोदीमध्ये प्रवास करतात. त्यामुळे मग आपल्या पालघर स्टेशनला ती गाडी थांबून त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मला त्यांच्याकडे दिली, स्टेशन मास्टरकडे त्यांना त्यांनी सुपूर्द केलं. त्याची मेसेज सिव्हिल सर्जनला आल्यानंतर आणि डी एस ओला आल्यानंतर त्यांनी टीम पाठवली. आपल्या टीमनी त्याची पूर्ण तपासणी केली आणि टीमनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठलेही लक्षणं नाही ही बाब पुन्हा केली. तर ते सुरतचे रहिवासी आहेत. आपण ज्यावेळेस होम क्वारंटाईनला परवानगी दिली त्यावेळेस त्याने त्याच्या घरी जावं आणि त्याने प्रवास कसा करावा हा काय प्रोटोकॉल तसा डिसाईड नसल्यामुळे ते आर स्टार्टेड ट्रॅव्हलिंग बाहेर. आपल्याला ज्यावेळेस लक्षणं असं नाही आहेत म्हटल्यानंतर सिव्हिल सर्जनांनी त्यांच्या राज्यकक्षाशी पुन्हा विचारणा केली की आम्ही यांच्या प्रवासासाठी काय करावं. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना खाजगी जे वाहन करून त्यांनी त्याच्यात प्रवास करणे त्यांना तुम्ही सांगावं म्हणजे ते बाकीच्या प्रवाशांना करत. तर तशा पद्धतीने सिव्हिल सर्जनांनी त्यांना अलग केलं की त्यांना खाजगी गाडीने सुरतला जाण्यासाठी अलग ते रेल्वेमध्ये प्रवास करतो. आणि आता काही मला वाटतं एक बाब राज्य शासनाला आणि ग्रुप ज्याला होम क्वारंटाईन करत असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट हा अलाव करावा की नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे मास ट्रान्समिशन आहे जर भविष्यात झालं तो सायलेंट कॅरियर आहे कारण टेस्ट होत नाही त्याचं लक्षणं नाही प्लस सिम्प्टोमॅटिक असेल तर आपल्याला माहीत नसेल. आम्ही तेवढं एक पत्रव्यवहार आज आपण आपल्या सेने की आम्ही राज्याला त्यांचा ट्रॅव्हल प्रोटोकॉल पण ठरवावा आणि त्यांनी कंपल्सरी प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वापरलं तर म्हणजे काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये काही असे प्रश्न येतील ते पुढे टळू शकतात.